किमान किमान शरद पवार साहेबांनी तरी आरक्षणाबद्दल बोलू नये की जी भूमिका देवेंद्रजींनी घेतली आहे मराठा आरक्षणामध्ये 40 वर्ष सरकार ज्यांनी चालवले मराठा समाजाची मतं घेतलीत मराठा समाजाला त्या ठिकाणी कधी विचार केला नाही कधी मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक बाबीबद्दल विचार केला नाही त्यांनी असं बोलायचं हा प्रश्न त्यांनी शरद पवार साहेबांना विचारला पाहिजे शरद पवार साहेबांना लोकांनी विचारलं पाहिजे की 40 वर्ष सत्तेमध्ये होते उलट देवेंद्रजीच्या मंत्रिमंडळात मी स्वतः मंत्री होतो माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि सर्वांनी त्या ठिकाणी मराठा समाजाच्या सर्व विरोधी पक्षातल्या आणि पक्षातल्या नेत्यांनी समिती तयार करून विधानमंडळात एकमताने कायदा करून सामाजिक आर्थिक त्या ठिकाणी संपूर्ण बाजेचं विश्लेषण करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आणि जर आता हे समाजाकरता या पद्धतीनं खरं तर जे नुकसान झालं आहे मराठा समाजाचं ते शरद पवार साहेबांच्या सरकारमध्ये झालं मागच्या 40 वर्षाच्या सरकारमध्ये झालं पहिलं सरकार देवेंद्र फडणवीसाचं असं आलं ज्यांनी मराठा समाजाला योजनासहित आरक्षणासहित बार्टीसारख्या सारथीसारख्या अनेक समाजाकरता योजना तयार केल्या आणि त्यामुळे सारथी आहेत मोठ्या प्रमाणात योजना तयार झाल्या मोठ्या त्या ठिकाणी फंड्स मिळाले मला वाटतं की किमान किमान शरद पवार साहेबांना तरी आरक्षणाबद्दल बोलू नये खरं तर समाजातल्या जनतेनी समाजातल्या कार्यकर्त्यांनी सामाजिक संघटनांनी मराठा समाजातला आवाज उचलला मराठा समाजाच्या संघटना मराठा समाज बोलला तर बरोबर आहे पण माननीय शरद पवार साहेबांच्या लोकांनी बोलू नये की मराठा समाजावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी अन्याय केला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजासोबत नेहमीच न्याय करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसले तेव्हा देवेंद्रजींनी संपूर्ण कायद्याचा अभ्यास करून यावेळी सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी दोघंही आणि माननीय अजित पवारजी तिघही आणि जेव्हा जेव्हा आरक्षणाचा विषय आला तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या ठिकाणी महत्त्वाचं काम केलं आहे सुप्रिया सुळेजी जरा आपला पूर्व इतिहास पूर्व सरकारचा इतिहास तपासून बघितला पाहिजे मागच्या 3 दिवसापूर्वी सर्वपक्षीय बैठक झाली त्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्रजी अजित पवारजी यांनी राज्याच्या जनतेचं मत काय पक्षाचं मत काय आहे विधिमंडळाचं मत काय एकंदरीत महाराष्ट्रातला संपूर्ण समाज मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग देऊन आरक्षण दिलं पाहिजे कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करू नये आणि मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी पावलं उचलली आहेत योग्य निर्णय होईल आणि मराठा समाजाला जे अपेक्षित आरक्षण आहे ते निश्चित मिळेल असं मला वाटतं सर ओबीसीचं सुद्धा इकडे आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी अजूनपर्यंत कुठल्याही नेत्यांनी भेट दिली नाही त्यामुळे ओबीसी नेत्यांकडून आज असं म्हणण्यात आलं की ते जरांगेंच्या आंदोलन उपोषण सोडायला जर मुख्यमंत्री जाऊ शकते आमच्याही आंदोलनाला भेट द्यायला पाहिजे त्यांनी मंत्र्यांनी तरी यायला पाहिजे नाही जर मला हे वाटतं याच्यामध्ये की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजित पवारजी सर्वांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता 0.0%सुद्धा ओबीसीचं आरक्षण कमी न होता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका व्यक्त केली ओबीसी समाजावर अन्याय होणारच नाही असा स्पष्ट किंवा ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असा स्पष्ट सर्वपक्षीय बैठकीमध्ये आणि असंही वारंवार माननीय मुख्यमंत्री आणि सरकारने घोषित केलं आहे त्यामुळे ज्या समाजावर अन्याय होणार नाही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशी भूमिका जर सरकारने घेतली असेल तर मला वाटतं की मग त्याच्यामध्ये काही वेगळा असमंजसपणा ठेवणे काही गरजेचं नाही आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आणि सरकारने केलेलं जे ओबीसी करता घोषणा आहे ती मला वाटते पुरे आहे ओबीसी संघटनांनी पण आता आंदोलन मागे घेतले पाहिजे मला जर मला आजच्या स्थितीला असं वाटतं की ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही किंवा सर्वपक्षीय बैठकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्वच महाराष्ट्राचे पक्ष शरद पवारजीकडले लोक माननीय उद्धवजीकडले लोक सर्व RPI माननीय वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकरजींचे प्रतिनिधी सर्वच पक्षाच्या प्रतिनिधींसमोर हे ठरलं की ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय न करता 1% रिझर्वेशनला हात न लावता
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घ्या, तर मग ओबीसी समाजाला कुठली भीती नाही असं मला वाटतं। कारण महाराष्ट्राच्या तमाम पक्षांनी, सर्व पक्षांनी याबद्दलची भूमिका ही बैठकीत मांडली, सरकारने ती मान्य केली। त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये थोडं आता ओबीसी समाजामध्ये सुद्धा अनरेस्ट राहण्याची काही गरज। आज उपोषण मागे घेण्यासाठी फक्त मुख्यमंत्री गेले, दोन्ही उपमुख्यमंत्री गेले नव्हते, त्यामुळे विरोधक टीका करतात सरकारमध्ये सध्या आलबेल आहे असं चित्र असल्याचं। राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वोच्च पदावर आहेत, त्यामुळे असं आवश्यक नाही आहे की दोन मुख्यमंत्री गेले पाहिजे, मंत्रिमंडळ गेलं पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री गेले यापेक्षा मोठं काय? आणि तसे देवेंद्रजी राजस्थानमध्ये आहे, अजितदादा आपल्या नियोजित कार्यक्रमात आहे। मला वाटतं मुख्यमंत्री जाणं हे सर्वात महत्त्वाचं असतं आणि ते गेले आहेत। आमदारांच्या अपात्रतेवर सुनवाई झाली आहे, सुनावणी सुरू झालेली आहे। नाही, आमदारच्या अपात्रतेबद्दल मी कालही सांगितलं की राहुल नार्वेकर जी अत्यंत निष्णात आणि योग्य पद्धतीने कायदेतज्ञ आणि अध्यक्ष आहेत, मला वाटतं ते नियमाप्रमाणे आणि कायद्याच्या चाकोरीमध्ये विधानमंडळाचे सर्व नियम ज्या संकेत आहेत किंवा विधानमंडळाचे संपूर्ण आतापर्यंतचे त्या ठिकाणी निकाल आहेत त्याच्या आधारावर योग्य निर्णय देतील। निवडणुका होतपर्यंत, देशातील निवडणुका होतपर्यंत धार्मिक स्थळांची सिक्युरिटी जी आहे ते नॅशनल सिक्युरिटी गार्ड किंवा सशस्त्र सेनाकडे द्यायला पाहिजे। मला याबद्दल काही माहिती नाही काय बोलले, मी तपासून बघेल आणि बोलेल।